घटस्थापना खरा शुभ मुहूर्त 58 वर्षाने आलेला हा योग आणि संपूर्ण 9 दिवस चालणारी नवरात्र आणि ह्या वेळेस तुम्ही घटस्थापना करू नका ती वेळ मी सांगणार आहे या विषयाचा माझा व्हिडिओ आहे माझे तुम्ही अधिक मासातील सर्व व्हिडिओ पाहिले असतील व त्याला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार सर्वांना ही शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आई तुळजाभवानी आई दुर्गा माता तुम्हाला सुख शांती वैभव आरोग्य देवो ही माझा व माझ्या चॅनलच्या वतीनं देवीजवळ प्रार्थना ह्यावेळेस एक विशेष घटना आहे की ह्यावेळेस जी नवरात्र आहे ती संपूर्ण 9 दिवस आहे म्हणजे एका दिवशी 2 तिथी यायच्या असं बऱ्याच वेळा होत होतं परंतु बऱ्याच दिवसानंतर हे 9 दिवस संपूर्ण नवरात्र आहे त्यामुळं ह्या आणि ह्याचबरोबर आणखी एक योग आहे जो 58 वर्षानंतर आलेला आहे त्यामध्ये शनी स्वराशी मकर व गुरु स्वराशी धनु मध्ये राहतील त्यामुळे हा एक शुभ योग आहे आणि हा योग ह्या योगाचा तुम्ही सर्वांनी फायदा करून घ्यायचा आहे अशाच बरोबर काय खरेदीचे सुद्धा मुहूर्त आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे अगदी आता आपण जवळजवळ पितृपंधरवड्यापासून अधिक मासात सुद्धा मोठ्या मोठ्या वस्तू काही खरेदी केल्या नसतील तर ह्यामध्ये योग आहेत की तुम्ही हे वस्तू तुम्ही मोठ्या मोठ्या खरेदी करू शकाल वाहन घर जागा अशा प्रकारचं त्याचबरोबर शास्त्रानुसार घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे शास्त्रानुसार घटस्थापनेचा मुहूर्त अमोषा संपल्यानंतर 6 तासांनी प्रतिपदा येणारी वेळ म्हणजे 6 तासानंतर येणारी वेळ वेळेपासून पुढे घटस्थापना करावी म्हणजे अमोषेच्या नंतर 6 तासानं ही प्रतिपदा सुरू होते आणि 6 तासाच्या पुढे तुम्ही घटस्थापना करायचे असं शास्त्रात सांगितलेलं आहे तर आपण त्याच्याविषयी आपण परफेक्ट मी वेळ दिलेली आहे ती पुढे पहा तर शास्त्रात सांगितलेलं आहे त्याचबरोबर 15 तारखेला उत्तर रात्री 4:52 अमोषा सुरू होते आणि अमोषा समाप्त होते ही शुक्रवारी 16 तारखेला रात्री 1:01 संपते म्हणजे 1:01 6 तास पुढे हा आपला प्रतिपदेचा मुहूर्त आहे आणि त्याच्या पुढे आपण हे घटस्थापना करायचे त्याचा वेळ मी सांगतो म्हणजे शनिवारी 17 तारखेला सकाळी 6:23:22 ते 10:11:54 हा 3:48 एवढाच वेळ हा शुभ वेळ आहे आणि ह्या वेळेत आपण घटस्थापना करायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्ही घटस्थापना पण करायची आहे किंवा 1/3 हिस्साच्या अगोदर घटस्थापना केली पाहिजे दिवसाचे 1/3 त्याचबरोबर कलश स्थापना तुम्ही अभिजित मुहूर्तावर करणे सर्वात उत्तम त्याचबरोबर घटस्थापना आपण कोणत्या शुभ नक्षत्रावर करावी हे मी नक्षत्र सांगणार आहे आपल्याला त्यामध्ये पुष्य उत्तरा फाल्गुनी उत्तराषाढा उत्तरा भाद्रपद हस्ता रेवती रोहिणी अश्विनी मूळ श्रवण धनिष्ठा व पुनर्नुस ह्या नक्षत्रावर घटस्थापना केलेली सर्वात उत्तम आहे आता पाहूया की जर तुम्हाला सकाळी सांगितलेल्या मुहूर्तावर जमत नसेल सकाळचा जो तुम्हाला मुहूर्त सांगितलाय जो 6:23:22 आणि 10:11:54 हा जर जमत नसेल तर तुम्हाला काय एवढ्या पटपट ज्या सकाळी तुम्ही या वस्तू गोळा करायला लागतात त्यामध्ये वावरी आली म्हणजे माती आणावी लागते धान्य आणावं लागतं सप्तधान्य आणावं लागतं पानं खाऊचे आणायला लागतात तर हे जे साहित्य आणायचं असतं हे 3 तासात आपल्याला सगळं शक्य होत नाही गोळा करायला त्यासाठी सकाळी 11:02 ते 11:00
49 मिनिटं हा एक शुभ वेळ आहे. तर ह्यावेळेस दोन शुभ वेळ आहेत, ह्यात तुम्ही घटस्थापना करू शकता. त्याचबरोबर जे राहू काळ मानत असतील त्यासाठी शनिवारी राहू काळ असतो सकाळी 9 ते 10:30, यावेळेत राहू काळ आहे आणि ह्यावेळेस तुम्ही शक्य झाल्यास घटस्थापना करू नका. जे राहू काळ मानत असतील त्यांच्यासाठी ते आहे, बाकीच्या सांगितलेलं त्याला काय त्याच्या पद्धतीने ते करावं. परंतु सकाळी जो राहू काळ आहे, मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा त्याचा वेळ दाखवणार आहे, तर सकाळी 9 ते 10:30 राहू काळ आहे आणि आपल्याला 6 ते 10 करायचं आहे. तर 6:03 म्हणजे सर्वसाधारणपणे सकाळी 7:30 ते 9 असा एक मुहूर्त आहे. ह्यातला तुम्ही कोणत्याही मुहूर्तावर घटस्थापना करू शकता. जर राहू काळ मानत नसाल तर तुम्ही मी सांगितलेल्या वेळेत तुम्ही घटस्थापना करा. त्याचबरोबर घटस्थापना करावी त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योगावर घटस्थापना सुरू होते. त्यावेळेस काय झाले, सर्वार्थ सिद्धी योग हा पहिल्याच दिवशी आल्यामुळे आणि त्याच दिवशीपासून घटस्थापना सुरू होते. तर सर्वार्थ सिद्धी योगाच्या वेळेस तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला जे काही मोठ्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, ते बऱ्याच दिवसात तुमचं हे राहिलेलं आहे खरेदी करायचं, तर हे इथूनच चालू होते. दसऱ्याला तर असतंयच, परंतु ह्या इथून तुमची ही चालू होते. त्याचबरोबर अजून काय काय योग आहेत ते मी तुम्हाला सांगतो. हे सुद्धा खरेदीसाठीचे योग आहेत. अभिष्ट सिद्धी योग आहे, त्रिपुष्कर योग आहे, सौभाग्य आणि रवी योग आहे. ह्या मुहूर्तावर सुद्धा आपण खरेदी करू शकता. त्यामध्ये तुम्ही घर, जागा, वाहन हे तुम्ही करू शकता. फळ देते आणि ह्या मुहूर्तावर तुम्ही ही खरेदी केल्यानंतर तुम्हाला हे शुभ फल प्राप्त होते. म्हणून ह्या मुहूर्तावर तुम्ही खरेदी करू शकता आणि ह्या मुहूर्तावरच तुम्ही घटस्थापना करावी. ह्या प्रकारची ही वेळ आहे, त्या तुम्ही जाणून घ्या. आई दुर्गा मातेचे आगमन ह्यावेळेस मोठ्या थाटामाटाने आपण करावे व 9 दिवस 9 देवीचे उपवास करून मातेला प्रसन्न करून घ्यावे. त्याचबरोबर ह्यावेळेस माता ही सिंहावरून येण्याच्या ऐवजी घोड्यावरून बसून आलेली आहे, त्यामुळे तिचं आपण आगमन करायचं आहे आणि ह्या सांगितलेल्या मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करून घ्यायची. त्याचबरोबर माझा घटस्थापनेचा जो व्हिडिओ आहे तो सेपरेट आहे, तोही अवश्य पहा. आणि अशा प्रकारे आपण ह्या मुहूर्तावर घटस्थापना करून घ्या. हे दोन मुहूर्त आहेत, त्या दोन मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करायची. 58 वर्षानंतर आलेला सुद्धा योग आहे, हा सुद्धा योग आहेच. आणि शिवाय संपूर्ण 9 दिवस ही नवरात्र आहे आणि ह्या नवरात्रीचा सर्वांनी आनंद घ्या. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आई तुळजाभवानी, आई दुर्गा माता, आई महालक्ष्मी आपणाला सुख समृद्धी ऐश्वर सर्व प्राप्त करून देवो. आणि आपला हा नवरात्रीचा जो उपवास आहे त्या उपवासात निर्विघ्नपणे पार पडावा ही मी आई तुळजाभवानी आईच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना व्रताच्या नवरात्रीच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.